सक्सेस का एड्रेस जानते हो? मुश्किल नाम की रोड पे, उलझन नाम की मोड़ से, चुनौती को किले, गेट रेडी फॉर द थ्रिल। तर नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2020 वाचन प्रेरणा दिवस। ह्या दिनानिमित्त 10वीचा पहिला पाठ म्हणजेच गुरुत्वाकर्षण हा पाठ मी शिकवण्यास सुरू करत आहे। तरी सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा। तर चला तर मग आज आपण पाहूया पाठ पहिला गुरुत्वाकर्षण। तर हे पाहण्याच्या अगोदर पुस्तकामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत का? त्या प्रश्नामधील पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येते। तर पहा, मी प्रश्न लिहिला आहे की एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येते। हे तुम्ही 9वीमध्ये पाहिलाच असेल, तरी याचं मी उत्तर सांगतो। तर जर एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो म्हणजे, तर एखाद्या आपल्याला माहितीच आहे एखाद्या वस्तूवर जर आपण जर बल लावल्या तर काय होते, त्याचं विस्थापन होते, म्हणजे त्या किंवा ती वस्तू दुसऱ्या दिशेमध्ये जाते, म्हणजे तिचं डायरेक्शन बदलते, म्हणजे तिच्या दिशा बदलते। पहा, तर काय बदलते तिची? दिशा बदलते, त्या वस्तूची दिशा बदलते आणि त्याच्या परिमाणात बदल होते। कशामध्ये? पहा, एखाद्या वस्तूवर जर बल लावल्यास त्याचा काय परिमाण होते, परिणाम होते म्हणा, तर परिणाम काय होत असेल तर त्याच्या दिशा बदलते आणि त्याची त्याचं जे परिमाण असते, परिमाण म्हणजे त्याची जी मॅग्निट्यूड असते, इंग्लिशमधून सांगायचंच म्हणलं तर त्यामध्ये त्याच्यात बदल होतो। तर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत ना? तर पहा, मी प्रश्न लिहिला आहे की तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत ना? तर आपल्याला बलाचे प्रकार जेवढे काही माहीत असेल ते आपण सांगायचं। तर आपल्याला 9वीपर्यंत झालेलं आहे बलाचे प्रकार। आत्तापर्यंत जे विज्ञान शिकत आलो आहोत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वर्गामध्ये आपण बलाचे काय कोणते ना कोणते प्रकार पाहिले आहेत। तर आपण जे आपल्याला माहीत आहे ते सांगायचं। तर आपण उदाहरणामध्ये काय घेऊता, तर आहे पहिला आहे आपण हाच घेऊता की गुरुत्वाकर्षण बल। गुरुत्वाकर्षण बल दुसरा आहे अभिकेंद्रकी बल। आपण हे कशामुळे घेत आहोत, तर हे 10वीमध्ये या बलाचा कुठे ना कुठे वापर होतो त्यामुळे हे नवीन नवीन मी सांगत आहे। अवकेंद्रकी बल, तसेच गुरुत्वाकर्षण बलाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अभिकेंद्रकी बलाला सेंट्रिपिटल फोर्स आणि अवकेंद्रकी बलाला सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतात। आणि त्यातले त्यात आहे की प्लावक बल। प्लावक बल, प्लावक बल म्हणजे काय? तर प्लावक बल हे नवीन शब्द ऐकत असले आपण, तर प्लावक बल हे एखाद्या वस्तूवर जर हवेने कोणता जर वेग टाकत असेल तर त्याला प्लावक बल असे मराठीमधून म्हणतात। तर असे बरेच प्रकार आहेत, आपण काय उदाहरण घेतलो जसे घर्षण बल एक्सेट्रा, खूप बलाचे प्रकार आहेत हा। तर पहा दुसरा तिसरा प्रश्न काय आहे, तर पहा मी प्रश्न लिहिले आहे की गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे। तर आपल्याला जे काय माहीत असेल ते सांगायचं आपण। तर गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे म्हणजे तुम्ही ढेकळं माहीत आहे असे म्हणशाल नाही तर। तर गुरुत्वाकर्षण बल, तर आपल्याला जे काय माहीत आहे ते आपण सांगून टाकायचं। तर गुरुत्वाकर्षण बल हे कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये असते हे आपल्याला माहीत आहे। किंवा गुरुत्वाकर्षण बल हे कोणतं बल आहे, तर वैश्विक बल आहे। काय आहे? तर वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन वस्तूमध्ये, कोणत्याही दोन वस्तूमध्ये प्रयुक्त होते हे आपल्या आपण पहिलंच शिकलेलंच आहोत। तर पहा,
खगोलीय वस्तू म्हणजे काय? खगोलीय वस्तू, ख म्हणजे आकाश आणि गोल म्हणजे जे काय आपल्याला जिकडे बघले तिकडे गोल दिसते ते खगोल. त्या खगोलीय वस्तूमध्ये जेवढे काही वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये जसे की माणूस, प्रत्येक कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूमधील बल, तर बल ते तर आहेच, परंतु कोणतीही वस्तू, खगोलीय वस्तू सोडूनसुद्धा कोणतीही वस्तू, त्या प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल लागल्या जाते. म्हणूनच ह्या बलाला वैश्विक बल असे म्हणतात. तर काय लिहायचं आपण, आपल्याला जे काय येते तेवढं लिहायचं आपण. तर हे काय आहे, एक वैश्विक बल आहे. काय आहे हे? एक वैश्विक बल आहे. हे काय आहे तर अनेक कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये असते. तर आपण हे काय पाठ करायचं असं काय नाही, परंतु हे कुठे विचारलं जात नाही, परंतु ध्यान ठेवायचं, आपण लक्षात ठेवायचं, कारण काय हे झालेलंच आहे. चला तर मग आपण पाहू मेन मुद्द्याकडे येऊ. तर पहिला पॉईंट आहे तिथं काय आहे, गुरुत्वाकर्षण, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटेशन असे सुद्धा म्हणतो. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लागला हे तर आपल्याला माहीतच असेल. हे जर माहीत नसेल तर मग दहावीत येऊन आपला काहीच फायदा नाही, परत आपल्याला नववी शिकून दहावीत यावं लागेल. तर आपण पहिली ते नववीपर्यंत कोणत्याही प्रश्नामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लावला म्हणल्यानं आपण सांगतो. तर कधी गुरुत्वाकर्षणाविषयी माहिती जर लिहा म्हटलं तर अशा पद्धतीनं लिहायचं. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला मग? सर सर आयझॅक न्यूटनने लावला. कोण लावला? सर आयझॅक न्यूटनने. तर आता का लावला, कसका लावला याचा विचार आपण करत बसायचा नाही. त्याने लावला म्हणून आपण शिकायचं, एवढं ध्यान ठेवून आपण एवढं तरी शिकायचं. तर हा आपल्याला माहितच आहे याची कहाणी. कारण का जेव्हा सफरचंदाने वरून खाली पडलं, झाडावरून खाली पडलं, तेव्हा त्यांना विचार आला आणि त्याने या बलाचा शोध लावला. तर त्याने असे सांगितलं की झाडावरून येणारे जे, झाडावरून खाली पडणारे जे सफरचंद असते ते जे पृथ्वीच्या केंद्राकडे जाते, तर त्या सफरचंदा, सफरचंद झाडापाशी असलेले सफरचंद आणि पृथ्वीचं जे केंद्रक असते त्या केंद्रा, केंद्र याच्यामधील अंतर कसं असते तर क्षितिजलंब असते. म्हणून तर ते क्षितिजलंब दिशेने खाली पडतो. तर आपण एक्झाम्पल्स पाहू म्हणजे ते कसं असते नेमकं. ही झाली आपली पृथ्वी आणि हे झाड आहे. नाहीतर प्रत्येकानं असा विचार करत असेल पृथ्वी गोलच नाही, जास्त पृथ्वीपेक्षा झाडच मोठं व्हायला, तसा विचार करायचा नाही. एखादा इथे सफरचंद असेल तर हे जेव्हा पडतो तर तो कसा पडतो, तर हा क्षितिज लंब दिशेने सरळ खाली येतो. आता हे सफरचंद आहे तर याची दिशा क्षितिज लंब म्हणजे कसा असेल, केंद्रकाला सरळ रेषा जोडायची, तर अशा दिशेने हा खाली पडतो. तर परत पुस्तिकेमध्ये प्रश्न विचारले आहे की हे बल पृथ्वीपासून दूर असलेल्या चंद्रावरही लागू पडते का. तर आपण पहिलंच सांगितलं आहे की प्रत्येक दोन खगोलीय जगातील कोणतीही वस्तू, खगोल म्हणजे जगातलीच नाही तर प्रत्येक साऱ्या गोलमधली, प्रत्येक याच्यामधली वस्तूमध्ये हा बल लागतो. तर दुसरा पॉईंट आहे बल व गती. तर दुसरा पॉईंट आहे बल व गती म्हणजेच फोर्स आणि मोशन. तर इथे एक प्रश्न दिला आहे की न्यूटनचे गतीविषयक तीन नियम सांगा म्हटले. तर मी पण लिहून दिलो असतो, परंतु हे तिन्ही नियम
नववीच्या पुस्तके विज्ञानच्या पुस्तकेमध्ये आहे, तुम्ही जाऊन पहा म्हणजे तुमचा चांगला अभ्यास होईल। तर बघा आता तर इथं काय माहिती दिली आहे सर आयझॅक न्यूटनविषयी, त्यांनी ग्रहाचे 3 नियम तर मांडलेच, परंतु ग्रहाचे गतीचे समीकरणे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे सुद्धा त्याने खूप काही मांडले। तर याआधी केपलरने नियम मांडले होते, परंतु ते केपलरने नियम मांडले परंतु ते सिद्ध करता आलं नाही त्यांना। परंतु जेव्हा सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून गणितीय पद्धतीने ते सिद्ध करून दाखविले, तर न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले। म्हणून हे जी गणितीय शाखा आहे तर या गणितीय शाखेचा त्याने शोध लावला। तर या शाखेला म्हणतात या शाखेला कॅल्क्युलस या नावाने ओळखले जाते आत्तासुद्धा। तर हे शोध काय कुठं गटलेलं नाही म्हणजे कुठं काय हुडकेलेलं नाही, परंतु हे गणितीय क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून त्याला कॅल्क्युलस म्हणले जाते। आपल्याला माहितीच आहे कॅल्क्युलेटर, गणितामध्ये कॅल्क्युलेटर वापरतं ना, तसेच कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणितीय तसेच भौतिकशास्त्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा उपयोग केला। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते। तर न्यूटनने प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, तर न्यूटनने कोणती दुर्बीण तयार केली किंवा परावर्तक परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण, असा जर प्रश्न आला तर आपण सरळ न्यूटन लिहून टाकायचं। तर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, वर्तुळाकार गती। अभिकेंद्रकी बल पहा, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स। CP शॉर्टकट आपण CP लिहू शकतो। तर बघा वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रकीय बल आपल्याला हे पाहायचं आहे, हे काहीच अवघड नाही पहा, हे सर्वात सोपं आहे, याच्यामध्ये थोडं मॅथचे डेरिवेशन आहे। तर एवढं सिंपल करून सांगणार आहे मी तुम्हाला, फक्त लक्ष द्या आणि संपूर्ण व्हिडिओ पाहत जा, मध्येच थांबून कुठं पळत जाय नका उठून। तर पहा पुस्तकात एक उदाहरण दिलेले आहे, ते दगडाला दोरीला बांधून फिरवल्यावर ते दगडावर कोणता बल असेल असं दिलं आहे। तर मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण घेऊन सांगतो, सिम्पली तुम्ही जत्रेमध्ये जात असाल, तिथं जत्रेमध्ये गेल्यावर आकाश पाळणा असेल, अवकाश पाळणा, नंतर लगेच सर्वान लहान लेकराचं आवडतं म्हणजे घोडागाडी। तर त्या घोडागाडीवर पहा काय होते, जेव्हा आपण सिम्पली बसतो त्या घोड्यावर बसतो, जेव्हा ते माणूस फिरवायला सुरू करतो तेव्हा थोडं आपण लांबत जातो, आणि एकदा अशी स्थिती येते की आपण त्याच पॉईंटमध्ये आपण फिरत असतो। तर असा प्रश्न आपल्याला कधी पडला असेल की नाही, की त्याच्यावर जे बल लागत आहे तर असा प्रश्न आपल्याला असा पडला असेल की आपण बाहेरच का निघून जात नाही, म्हणजे वरच का जात नाही, डायरेक्टच निघून पार पलीकडेच का निघून जात नाही, तर अलीकडेच म्हणजे त्या स्थितीमध्येच का राहत नाही। तर इथं बघा हे कन्सेप्ट आपल्याला नंतर पूर्ण क्लिअर होऊन जाईल, याचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला 11वी आणि 12वीला तर आहेच, परंतु याचा काही अभ्यास आपल्याला 10वीला पण दिलेला आहे। तर पहा, तर पुस्तकातल्या उदाहरणाप्रमाणे जेव्हा आपण एखादा दगड दोरीला बांधून जेव्हा आपण फिरवतो तेव्हा ते वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते, परंतु त्याच्यावर जे बल प्रयुक्त होत असते ते आपल्या ते आपण ज्या ठिकाणी धरलो असतो ते एक त्याचं सेंटर असते म्हणजे केंद्रक असते, त्या केंद्रकापासून प्रयुक्त होत असते, त्याला आपण केंद्रकीय बल असे म्हणतो, वर्तुळाकार केंद्रकीय बल असे म्हणतो। एकतर वर्तुळाकार फिरत आहे म्हणून वर्तुळाकार आणि केंद्राकडे आहे त्याचं दिशा,
म्हणून वर्तुळाकार केंद्रकीय बल असंही म्हणतो. तर आपण नवीला एक कृती करून पाहिली होती की एखाद्या गोल फिरणाऱ्या चक्तीवर जर आपण नाणे जर ठेवलं असता तर त्याला फिरवलं असतं तर चक्तीच त्याचं स्पर्शिकेच्या दिशेने जाईल, उडून पडेल. तर म्हणजे एका तेनानं तर ह्याच्यावर जे बल पडत आहे केंद्राच्या दिशेने तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स किंवा वर्तुळाकार गती असे म्हणतो आपण, वर्तुळाकार अभिकेंद्रकीय बल असे म्हणतो. तर यावरून आपल्याला अशी डेफिनेशन म्हणजे याची व्याख्या करता येते की वर्तुळाकार दिशेमध्ये वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे आणि त्या वस्तूच्या वेगाची दिशा ही स्पर्शिकेच्या दिशेने असते. तर पहा, याला पाठ करायचं काहीच नाही, पहा फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. एखादी वस्तू आहे तर ती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे, मला वर्तुळ चांगलं काढता नाही तरी काय समजून घ्या. एखादी वस्तू आहे तर ती वर्तुळाकार दिशेमध्ये फिरत आहे. वर्तुळाकार दिशे म्हणजे वर्तुळाकार कक्षा, तिची जी दिशा असते तिला कक्षा म्हणते. वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जर बल लागत असेल तर त्याच बलाला आपण अभिकेंद्रकीय बल म्हणतो, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल म्हणजेच काय? अभिकेंद्रकी म्हणजे केंद्रकाच्या दिशेने जर बल लागत असेल तर त्याला आपण अभिकेंद्रकीय बल म्हणतो. तर अशाच प्रकारे ह्याची जी दिशा असते ह्याच्या जर वेगाची दिशा असेल तर स्पर्शिकेच्या दिशेने असते, याला स्पर्शिका म्हणतात. जे स्पर्शिका, तर ही जर वस्तू इथं असेल तर ह्याची दिशा या स्पर्शिकेच्या दिशे इथं असेल, हे जर असेल तर इथं असेल, हे जर असेल तर इथं असेल. जर आपण फिरता फिरता एकदम जर सोडून जर दिलो तर हे ह्याची जर दिशा असेल तर या स्पर्शिकेच्या दिशेने तो ढकलला जाईल. याचं एकच ह्या जे बलाचं एकच महत्त्व आहे की हे बल जे आहे तर ह्या बलामुळे कोणतीही वस्तू केंद्राकडेच जाण्यास प्रवृत्त असते. म्हणजे हे जर आपण फिरत राहिलो, जर आपण याला असेच फिरत राहिलो तर हे काय होते, तर केंद्रापाशीच केंद्राच्या दिशेनेच म्हणजे केंद्राच्या जी कक्षा आहे त्या कक्षेमध्येच ती राहते. नाहीतर काही जणाला असा प्रश्न पडेल की हे बल म्हणजे काय नवीन शोध लागलेला आहे काय, तर काहीच नव्हं. तर हे जे असं असते तर त्याला मानवानेच नाव दिलं की याला चलाकडे आपण आता याला अभिकेंद्रकीय बल म्हणू असं म्हणलं. तर पुस्तकामध्ये बरीच माहिती दिली आहे, ती आपण वाचून घेऊ शकता. जसे म्हटले आहे की आपल्यापासून दूर असलेले चंद्र याच्यावर सुद्धा असंच बल लागत असते का, जर हा बल नसता तर काय झालं असतं, जर चंद्राप्रमाणेच सूर्य अन्य खगोलीय वस्तूवर हे बल असते का, असे काही प्रश्न दिले तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शिकत नंतर आपल्याला भेटून जाईल. तर आपण चला तर मग आपण पाहूया. तर पहा, चंद्र जे पृथ्वीपासून पृथ्वीच्या भोवती फिरतो तर यांच्यावर सुद्धा एक फिरत असेल म्हणजे याच्यावर कोणता तर बल असेलच ना, नाहीतर तो गेला असता स्पर्शिकेच्या दिशेने. म्हणजे त्याच्याकडे बल आहे, तर कोणता बल आहे, तर ते आहे अभिकेंद्रकीय बल. तर ते आहे अभिकेंद्रकीय बल म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये फिरणाऱ्या वस्तूवर कोणती बल लागत असेल त्याला अभिकेंद्रकीय बल म्हणतो. तुम्ही म्हणत असेल ते गुरुत्वाकर्षण बल आहे, तर गुरुत्वाकर्षणसुद्धा बल आहेच, तर अभिकेंद्रकीय बल जे सर्वप्रथम आहे आणि नंतर गुरुत्वाकर्षण बलसुद्धा आहे. कारण का आपण गुरुत्वाकर्षण बलाची
डेफिनेशन म्हणजेच व्याख्याच अशी आहे की कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये जे बल लागते त्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. तर हा गुरुत्वाकर्षणसुद्धा गुरुत्वाकर्षण बल आहे. तर चंद्राप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असते मी तेव्हा पहिले सांगितलं आहे. आणि एवढंच नाही तर सूर्य चंद्र तारे प्रत्येक जेवढे वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूवरसुद्धा बल लागतो, गुरुत्वाकर्षण बल लागतो. तर आत्ता पाहूया बघा आपण केपलरचे नियम काय पाहायचं आपल्याला. आता केपलरचे नियम तर पहा, प्राचीन कालापासून म्हणजे मी पुस्तकातलं काय वाचत आहे किंवा तुम्ही वाचून घ्या, मी शॉर्टमध्ये सांगत आहे. तर तेव्हाच्या काळापासूनच प्रत्येकाने ग्रहाचे निरीक्षण करत गेले शास्त्रज्ञ, परंतु त्यांना काहीच तेवढं समजलं नाही. परंतु जेव्हा फक्त ते डोळ्यानंच पाहत होते, त्यांचे निरीक्षण करत होते, फक्त पाहत होते, परंतु जेव्हा जोहान्स केपलर्स कुठे योहान्स किंवा जोहान्स केपलर शास्त्रज्ञ जेव्हा त्यांचा अभ्यास करू लागला तेव्हा त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला विशिष्ट नियम आहेत. तर ग्रहांच्या गतीला विशिष्ट नियम आहेत. नियम आहेत म्हणजे काय, त्या ग्रहांच्या गतीवरून त्यांना नियम असे लिहिलेले दिसतील, नाही तर त्याने असे ते जे त्यांनी जे परिक्रमा करतात किंवा त्यांनी जे नियम स्वीकारतात तर त्यांनी त्या नियमाला सिद्ध करून दाखवणे, याला त्यांनी तीन नियम मांडले. तर ग्रहाच्या गतीविषयी, ग्रहांच्या गतीच्या काही विशिष्ट नियमाविषयी त्यांनी तर तीन नियम मांडले. तर ते तीन नियम पहा. तर ह्या तीन नियमामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे शब्द वापरले ते म्हणजे लंबवर्तुळाकार. तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. तर आपल्याला सर्वप्रथम लंबवर्तुळाकार म्हणजे काय हे माहीत नसेल तर आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर जेव्हा एखाद्या शंकूला प्रतलाने जर तिरके छेदले असता, एखाद्या शंकूला जर शंकूला प्रतलाने तिरके छेदले असतात तयार होणारी आकृती यालाच प्रतलीय लंबवर्तुळ किंवा लंबवर्तुळ असे म्हणतात. तर काय पहा, आपल्याकडे कोण आहे समजून घ्या, काय आहे एक कोण आहे, म्हणजेच कोण म्हणजे प्रश्न पडत असेल की कोणी नाही तरी एक कोणच आहे. तर ते कोण जर एखाद्या प्रतल, प्रतल म्हणजे काही असो, एखादा कागद असेल काही असेल, त्याला जर आपण तिरके छेदले असता, त्या प्रतलाला जर आपण जर तिरके छेदले असता, त्या प्रतलाने त्या कोणाला तिरके छेदले असता, छेदले असता म्हणजे काय, त्या सपोज करा की समजून घ्या की तुम्ही ह्याला जर आपण असं तिरकं कापल्या, काय केल्या तिरकं कापल्या, तर काय होते पहा, असं एक लंबवर्तुळाकार तयार होतो, एक लंबवर्तुळाकार आकृती तयार होते. अशी एक लंबवर्तुळाकार आकृती तयार होते, यालाच आपण लंबवर्तुळ असे म्हणतो. वर्तुळच आहे परंतु थोडा लांब असल्यामुळे त्याला आपण लंबवर्तुळ म्हणतो. तर दहावीच्या नववीपासून आपण पाहत चाललो आहो, हे प्रत्येक धड्यामध्ये आहेच. तर या लंबवर्तुळाला काय असतात पहा, केंद्रक नसतो, केंद्रक असतो मध्यबिंदू नसतो. तर पहा लंबवर्तुळाकाला, लंबवर्तुळाला दोन नाभीय बिंदू असतात किंवा त्याला दोन नाभ्या असतात, फोकस, यालाच इंग्लिशमधून फोकस म्हणतात. काय म्हणतात, फोकस. आणि एकपेक्षा जर जास्त असेल त्याला फोसाय म्हणतात. तर काय हे काय आहे आता फोकस, तुम्ही काय तेवढं ध्यान देणं चालते, याला नाभी म्हणायचं आपण सर, काय म्हणायचं. तर दोन नाभी बिंदू असतात प्रतलाची माहीत, प्रतल म्हणजेच काय असं म्हणजे त्याला जर दोन नाभी बिंदू असतात, त्या नाभी बिंदूपासून आपण जर कुठलेही दोन पॉईंट जर जोडले, कुठलेही दोन बिंदू जर जोडले असता तर ते सर्व अंतर समान असते पहा. हे दोन जोडल्या पहा, एखाद्या ही आहे, जर आपण याची जर माप जर घेतला ह्या दोन रेषेची किंवा ह्या दोन रेषेची माप जर घेतल्या तर सारखे असेल. किंवा असे पाहूया आपण, तर पहा इथून हे एक काढल्या, तर हे जे अंतर आहे हे अंतर कशाच्या बरोबर असेल, या अंतराच्या किंवा या अंतराच्या, म्हणजे प्रत्येक बिंदूमधील दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या बेरजेच्या प्रमाणात असते. म्हणजे बेरीज म्हणजे ए एक्स आहे, ए वाय आहे, एक्स एक्स वाय प्लस वाय छड असं काही सपोज करायचं, तर
याच्या बेरजेमध्ये असते. तर नॉर्मली बघा नाभी जे असते तर एफ एफनं दाखवतात. एफ म्हणजे चांगलं आहे तुम्हाला फोकस. एफ वन आपण याला एफ वन मानू, याला एफ टू मानू. तर पहा तर काय झालं आहे पहा. एखादा आता बिंदू घेऊ आपण. इथला बिंदू जे आहे त्याला आपण ए मानल्या. ए जे आहे दुसरा बिंदू त्याला आपण बी मानलो. तिसरा जे बिंदू आहे त्याला आपण सी मानलो. तर पहा आपण एक वर्तुळामधील काही विशिष्ट प्रकारे त्याची रचना करूया. तर याची प्रत्येक माहिती मी सांगलो असतो परंतु हे 11वीला गेल्यावर सर्व डिटेलमध्ये आहे. तर 11वीला ग्रॅव्हिटेशन नावाचा धडा आहे. त्याच्यामध्ये एवढी डिटेल माहिती आहे की तुम्ही खूप सारा शिकून जाईल. परंतु आता शिका एवढं. तर पहा पुस्तकामध्ये कसं दिलं आहे ए एफ वन प्लस ए एफ टू. तर काय दिलं आहे ए एफ वन प्लस ए एफ टू इजिकल टूच काय असते. ए एफ वन प्लस ए एफ टू इजिकल टू काय असते पहा. बी एफ वन काय बी एफ वन प्लस बी एफ टू बरोबरच काय असते पहा. सी एफ वन प्लस सी एफ टू. तर पहा प्रत्येक बिंदूमधील जे बेरीजचे अंतर असते ते सारखं असते. एवढं आपण लक्षात ठेवायचं, दुसरं काहीच नाही तर नाही जमते. तर आता आपण सर्वप्रथम पाहूया की केपलरचा पहिला नियम काय आहे. तर केपलरने सर्वप्रथम तर केपलरच्या पहिल्या नियमामध्ये सुद्धा आपल्याला लंबवर्तुळ येते. तर आपण लंबवर्तुळ ड्रॉ करून घ्यायचं, लंबवर्तुळ काढायचं. तर आपण आकृतीमध्ये तर केपलरचा पहिला नियम लिहा म्हटलं तर काय करायचं, आपण आधी आकृती काढायचं. तर आकृती काढायचं, या आकृतीला नाव द्यायचं. काय द्यायचं आकृतीला, जी हे काय आहे ग्रहाची लंबवर्तुळाकार किंवा ग्रहाची सूर्याभोवतीची परिक्रमण कक्षा. पाहिजे आपण सूर्य काढला आहे, एखादा हे ग्रह आहे, या सूर्याभोवती परिक्रमण म्हणजे काय, स्वतः ग्रहात ज्याच्याभोवती फिरावे त्याची परिक्रमा म्हणजे सूर्याची परिक्रमा करणारा ही एक आपल्याला आकृत दाखवत आहे. म्हणजे ज्याच्यावर आपण लिहू शकतो ग्रहाची सूर्याभोवतीची परिक्रमण कक्षा. तर सिम्पली पहा ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा एवढं लिहायचं. तर केपलरचा पहिला नियम तुम्ही पाठ करायची गरज नाही मी असं समजून सांगतो. तर पहा आता तर ग्रहाची कक्षा कशी आहे म्हणते, लंबवर्तुळाकार आहे. तर ग्रह नियम म्हणजेच हे वैश्विक सत्य पण आहे. ग्रहाची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. केपलरचा कोणताही नियम येऊ द्या किंवा कोणती ग्रहाविषयी जर संदिग्ध असती तर पहिलं ध्यान ठेवायचं तिथं लंबवर्तुळाकार आपल्या तोंडासमोर आणायचं. तर ग्रहाची कक्षा कशी आहे तर लंबवर्तुळाकार आहे. कसे आहे, लंबवर्तुळाकार. आणि ते सूर्य जे आहे, जे आता आपला सूर्य आहे, तर ते सूर्य हा ग्रहाच्या एका नाभीवर आहे. कुठं आहे, नाभीवर आहे. म्हणजे नाभीच म्हणजे फोकसवर ध्यान ठेवत जा. तर ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा आपण आकृतीमध्ये दाखवलं आहे. तर याचा जर आपल्याला म्हणलं केपलरचा पहिला नियम लिहा, एक मार्कला आला परीक्षामध्ये किंवा आपल्याला माहीत राहिलं पाहिजे. तर आपण कसं लिहायचं पहा. तर पहा लिहिण्यात जास्त वेळ जात आहे म्हणून मी लिहिलं आहे, तर अगोदरच लिहून ठेवले आहे. तर केपलरचा पहिल्या नियमानुसार काय म्हणायचं आपण सांगायचं, तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. सिम्पली एवढंच पहिला नियम आहे. तर ग्रहाची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. तर आता इथे सूर्य आहे, तरी सूर्याला आपण काहीतरी सूर्य सन म्हणून यसनं दर्शवते. तर आणि लिहायचं असलं जर एक मार्काला थोडं आणि चांगलं लिहायचं असेल तर आपण लिहायचं की तिथं सूर्याची जी स्थिती आहे, सूर्य ज्या ठिकाणी आहे म्हणजे सूर्याची स्थिती यस या अक्षराने दर्शवलेली आहे. तर सूर्याची स्थिती कशाने, यस या अक्षराने दर्शवली आहे. व तसेच ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ ही किंवा हे बिंदू ग्रहाची स्थिती दर्शवलेले आहेत.
सिंपल आहे पहा, ग्रहाची कक्षा कशी आहे लंबवर्त, काही जर समजलं नसेल तर थोडं पाठ करा पहा, नंतर समजून जाईल। ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे। आणि सांगू टाकायचं आता हे पाठ करायची गरज नाही पाहिजे, हे तर पाठ करायची गरजच नाही, कारण का आपण काही लिहू शकतो किंवा असं जरी सिम्पली लिहिता येणार गेलं तर काय म्हणायचं, इथे सूर्य हा यस या अक्षराने दर्शविलेला आहे किंवा दाखविलेला आहे, आणि ए बी किंवा ए सिम्पली एवढं जर लिहिलं तर ए किंवा बी हे ग्रहाची जी स्थिती आहे किंवा ग्रह दर्शविलेले आहेत, हा असं ही यस काय सूर्य दर्शविले आहेत, एवढं जरी लिहिलं तर सिम्पली चालते पहा। जर तुम्हाला सायन्सच नंतर जर करायचं असेल तर मी सांगतो, आणि या जे केपलरचा पहिला नियम आहे त्याला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात, म्हणजे कक्षेचा नियम आहे। कोणता आहे पहिला नियम, कोणता आहे तर कक्षेचा नियम आहे, तर त्या लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात इंग्लिशमधून। आणि त्याचं जर डेफिनेशन सांगायचं झाली तर ऑल प्लॅनेट्स मूव इन इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स, म्हणजे ऑल प्लॅनेट्स मूव इन इलिप्टिकल, सर्व ग्रह काय करतात मूव होतात कशामध्ये, इलिप्टिकल। इलिप्टिकल म्हणजेच काय, लंबवर्तुळाकार दिशेमध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये, अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती, विथ द सन म्हणजे सनची म्हणजे विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स, म्हणजे सन हे एक त्या कोणत्या तरी एखाद्या नाभीवर असतो असं म्हटलेलं आहे। तर दुसरा नियम पहा, फक्त ही आकृती ध्यानात ठेवा, तुम्हाला सर्व सोपं म्हणजे सिंपल जाईल। तर दुसरा नियमच काय आहे, तर ग्रहाला सूर्याशी जुळणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते म्हणा। आता कसं लिहायचं सांगतो मी, तर पहा, ग्रहाला सूर्याशी जुळणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते। तर पहा, ग्रह कुठं आहेत, हे ग्रह आहे, सपोज करा की एक आहे ग्रह आहे, ग्रहाला सूर्याशी जुळणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते। हे जे ग्रह आहे, हा ग्रह काय करतो, फिरत इथं जातो, इथं म्हणजे इथं कुठे काढू शकता आपण, इथं जर गेला तर ही जी याला जर जुळणारी ही सरळ रेषा असेल तर ही सरळ रेषा इथून पण ड्रॉ करायची, इथून पण काढायची ही सरळ रेषा, आणि इथून जुळणारी सरळ रेषा जेवढी काय यांना इथून जाण्यामध्ये जे क्षेत्रफळ घेत आहे, तर हे क्षेत्रफळ काय आहे, समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ आपण करते म्हणा। पहा, जर याला जाण्यासाठी इथं 5 मिनिट लागेल असेल, काय लागत असेल, 5 मिनिट लागत असेल, तर त्याने जर इथूनच आणि 5 मिनिटामध्ये कुठं गेला असेल किंवा इथं गेला असेल किंवा कुठं गेला असेल, सिम्पली इथं गेला असेल, म्हणजे काय आहे, तर ग्रहाला सूर्य जुळणारी सरळ रेषा एक समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ आपण करते म्हणा। तर इथून जर इथं गेला असेल, राईट, तर आता हाच ग्रह जर 5 मिनिटामध्ये इथून जर समजून घ्या इथे जर गेला असेल, तर इथून जर आपण जर लॉ जर ड्रॉईन केल्या इथून इथं, तर हे जे पार्ट आहे ह्याचं आणि ह्याचं क्षेत्रफळ काय असेल, म्हणजे सेम असेल। किंवा जर ग्रह आपण इथे इथून बघल्या, इथून जर 5 मिनिटामध्ये त्या तेवढ्याच कालावधीमध्ये जर इथून इथरोक जर गेला, तर ह्याचे जे क्षेत्रफळ असेल, ह्याचे जे इथून क्षेत्रफळ असेल, ते क्षेत्रफळ कशाच्या बरोबर असेल, या पहिलं जेव्हा गेलेले तेवढ्या क्षेत्रफळ असेल, म्हणजे ग्रहाची कक्षा ही कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे, आपल्याला तर माहितीच आहे पहिल्या नियमानुसार। तर आपला दुसरा नियम काय आहे, ग्रहाला सूर्याशी जुळणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये काय करते, समान क्षेत्रफळ व्यापन करते। क्षेत्रफळ म्हणजे काय, तर आपण शिकलंच असेल आत्तापर्यंत नवीपर्यंत, तेवढं तर आलंच पाहिजे, किंवा नाही जर आलं तर काही टेन्शन नाही, आपल्याला गणिताच्या धड्यामध्ये आहे, भूमितीमध्ये आहे 100%। तर पहा, समान कालावधी समान क्षेत्रफळ व्यापन करते। आता आपण म्हणत असेल की हे याचं क्षेत्रफळ कसं काढता येईल, कारण काय, हे त्रिकोण बी नाही, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे, 1/2 × बाजू × रुंदी आहे, पाया × उंची आहे, हे तर माहीत आहे, पण याचं कसं काढायचं, तर याचंसुद्धा काढण्यासाठी आपण आत्तापर्यंत शिकलो नसेल तरी 10वीला आहे, आता समजून घ्या, ए जर आहे, इथून लॉर्ड लाईन ड्रॉ करतात, हे काय झालं आहे, त्रिकोण झालं आहे, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतात, एक आर्क लेंथ आहे याचं काढतात, हे आपल्याला गणितामध्ये होऊन जाते, काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की काय, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये काय करते, तर समान क्षेत्रफळ व्यापन करते। पाठ करायची गरज नाही, ग्रहाशी
आता बघा, ग्रहाला जुळणारी सरळ रेषा काय करायला हवी? सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये, कालावधी काय आहे? समान आहे. आता काही राहो कालावधी, तर समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. क्षेत्रफळ काय आहे? समान क्षेत्रफळ व्यापन करते. ही झाली दुसरा नियम. तर ह्या दुसऱ्या नियमानुसार पहा काय लिहिता येते आपल्याला. पहा तर आपण इथं ए बी सी डी हे घेतल्या. तर आता पहा, ग्रहाने ए बी, ए बी कालावधीमध्ये पार केलेले अंतर हे कशाच्या बरोबर असते? तर सी डी, ग्रहाने सी डी या अंतराएवढे असते. आपण काय सांगायचं मग? नियम जर डिटेलमध्ये सांगायचं असेल तर आपण काय सांगायचं? ए बी काय सांगायचं? ए बी, ए बी हे ग्रहाने काही कालावधीत पार केलेले अंतर आहे. तर दुसरा पॉइंट, पॉइंट लिहायचं प्रत्येकमध्ये. तर सी डी हे त्याच ग्रहाने किंवा कोणत्याही ग्रहाने, आता कसे आहे मग, तर परंतु समान कालावधीत पार केलेले काय आहे? अंतर आहे. ई एफ हे सुद्धा समान कालावधीत पार केलेले अंतर आहे. यावरून या नियमाप्रमाणे आपल्याला असं सांगता येते की ह्या नियमाप्रमाणे आपल्याला असे सांगता येते की समान कालावधीमध्ये ग्रहाने पार केलेले अंतराचे क्षेत्रफळे कसे असतात? तर समान असतात. म्हणूनच असं लिहायचं आपण नंतर. तर काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया काय, तर एरिया कशाचा? एरिया ऑफ ए एस बी इज इक्वल टू, एरिया ऑफ ए एस बी इज इक्वल टू काय असते? एरिया ए कशाच्या बरोबर असते? तर एरिया ऑफ कशाच्या असते? सी एस डी ते पण कशाच्या बरोबर असते? तर ई ई एस एफच्या बरोबर असते. एवढंच सांगून टाकायचं, सिंपली एवढं सांगल्यावर चालते. तर इंग्रजीमध्ये मी 2 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. तर इंग्रजीमधून असं सांगले आहे की द लाईन्स दॅट जॉईन अ प्लॅनेट, म्हणजे दुसरा नियम आहे, त्या दुसऱ्या नियमालाच आपण लॉ ऑफ एरियाज म्हणतो. म्हणजे क्षेत्रफळाचा नियम आहे असं सुद्धा विचारू शकते की दुसरा नियम म्हणजे कोणता नियम, तर क्षेत्रफळाचा नियम आहे. तर लॉ ऑफ एरिया काय आहे? द लाईन दॅट जॉईन अ प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. काय म्हणजे द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट, जे लाईन प्लॅनेटला जॉईन आहे अँड द प्लॅनेटपर्यंत जॉईन आहे अँड द सन स्वीप इक्वल एरिया, म्हणजे प्लॅनेटपासून सनपर्यंत जी लाईन जॉईन आहे ती काय? स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. स्वीप्स म्हणजे व्यापन, व्याप्ती आहे. तर त्याच्यामध्ये आपण असंसुद्धा सांगता येते, डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे, तर चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे टाईमनुसार बदलणारा जे वेळ आहे, तर त्याला जर एरियाला जर भागलं तर प्रत्येक टर्मला काय असते? ती कॉन्स्टंट येईल. म्हणते म्हणजेच आपण इथे लिहायचं झालं तर स्थिर येईल. कसा येईल? स्थिर येईल. त्याला इंग्रजीतून कॉन्स्टंट म्हणतात. एवढं लिहायची काय गरज नाही, फक्त ध्यान ठेवा, तुम्हाला नंतर सोपं जाईल.
तर पहा तिसरा नियम काय आहे, तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असते. अरे बापरे, एवढा मोठा कसा नियम काढला आहे न्यूटन केपलरनं, याचा प्रश्न पडत असेल काय नाही, नसतं सोपं आहे. पहा तर बघा, सूर्याची परिक्रमा कोण करतात, ग्रह करतात, आपल्याला माहितीच आहे. तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल, आवर्त म्हणजे काय, आवर्त म्हणजे गोल फिरणे, आपल्या भाषेमध्ये सांग आवर्त, गोल फिरण्यासाठी जी कालावधी लागते त्याला आवर्तकाल म्हणतात. तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, आता आवर्तकालाचा वर्ग नवीनच प्रश्न पडत असेल काहीच नाही पहा. तर आवर्तकाल एवढं ध्यान ठेवायचं की सूर्याची परिक्रमा जे ग्रह करतात त्यांचा जे आवर्तकाल आहे तर त्या आवर्तकालाचा वर्ग. आता कसं, तर आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला एखाद्याने 2 रुपये दिले आणि त्या आपण असंही म्हणू शकतो एखाद्या वस्तू एखाद्या म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला 2चा वर्ग दिले म्हणजे किती दिले तर त्यांना 4 दिलं, असंच आवर्तकालाचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग, आवर्तकालाचा वर्ग जर केला आपण तर त्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असते. म्हणून तर ह्यावरून पाहता येते आपल्याला, जर ह्या इथे ज्याला ज्यासाठी जे काल लागत आहे, आवर्त म्हणजे आवर्तनासमध्ये फिरण्यासाठी जे कालावधी लागत आहे, त्या कालावधीचा वर्ग हा काय म्हणजे ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या ग्रह ते सूर्य याच्यापासून जे सरासरी अंतर काढल्या जाते त्या अंतराच्या घनाला समानुपाती असते म्हणते. तर घन म्हणजे माहीत असेल तुम्हाला, घन म्हणजे काय, तर ज्याचा वर्ग नसून तिथं 3 असेल, त्याचा पावर त्याची जी कोटी असते त्याची 3 असते, त्याला काय म्हणतो आपण, घन म्हणतो. तर पहा मग आपल्याला असं सांगता येते याच्याहून, तर काय फक्त एवढं ध्यान ठेवायचं तुम्ही की एवढंच ध्यान ठेवायचं, टीचा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब, म्हणजे पहा असं लिहायचं आपण, जर ग्रहाचा आवर्तकाल टी असेल, आपण जर समजल्या आवर्तकाल काय आहे, टी म्हणजेच टाईम, टी असेल आणि जे सरासरी अंतर आहे तर जर ते आर असेल, समजे सपोज करा की आपण आर जर धरल्या अंतर, आर म्हणजे अंतर डिस्टन्स न, आर म्हणजे रेडियस म्हणून आपण सिम्पली आरनं दाखल्या काय आवश्यकता, डी असू शकलो काय असेल, तर आपण काय लिहू शकता, तर टीचा वर्ग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती. तर समानुपाती नवीन कॉन्सेप्ट असेल तुमच्यासाठी, तर समानुपाती म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर समानुपाती म्हणजे सिम्पली या अल्फा चिन्हानं आपण डिनोट करायचं, दर्शवायचं, तुम्हाला समजून जाईल नंतर नंतर. तर काय असेल, समानुपाती असेल आणि कशाच्या, अंतराच्या घनाला समानुपाती असेल. तर याच्यावर आपल्याला एवढं जर ध्यानात ठेवलं तर आपण तिसरी व्याख्या लिहू शकता, काय लिहू शकता आपण, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, कशाचा, ग्रहाच्या आवर्तकाल, हे ठीक आहे आवर्तकाल आहे ते लिहून ठेवल्या आपण ग्रहाचा आवर्तकाल. तर ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा, तर काय असते, ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतर, हे काय आहे, ग्रहापासून ते सूर्यापासून सरासरी अंतर आहे, त्या घनाला काय असते, समानुपाती असते. म्हणजेच आपण असं हे जर काढून टाकायचं असेल समानुपाती, तर टीचा वर्ग जसं तसं ठेवायचं, बरोबरचं चिन्ह द्यायचं समानुपाती काढून टाकायचं तर सिम्पली, आणि तिथं कोणतं तर एखादी कॉन्स्टंट वापरायचं म्हणजे स्थिर वापरायचं, त्याला आपण स्थिर सिम्पली, तर आपण के वापरतो नंतर खूप येतात आपल्याला स्थिरांक, तर काय स्थिरांक के वापरल्या. आता हे पहा हे कशात आहे, याच्या गुणाकारात आहे, इथं काय नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह असते, गुणाकारात आहे सिम्पली, याला आपण इकडे जरी ट्रान्सफर करायचं झालं तर हे कशात जातो, याच्या भागाकारात जातो, कशात जातो, याच्या भागाकारात जातो. म्हणून टीचा वर्ग भागिले आर क्यूब म्हणजे आरचा घन इज इक्वल टू काय उरलं आपल्याला, के उरलं, तर या केरला आपण स्थिरांक म्हणतो, ह्या एक स्थिर आहे, एवढंच ध्यान ठेवायचं. किंवा याला आपण फक्त एवढे जर ध्यान ठेवलं तर तुम्हाला याहून सांगता येते, फक्त 2-3 वर वाचायचं काय, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या म्हणजे ग्रहापासून ते सूर्यापासून सरासरी अंतर आहे त्याच्या घनाला काय असेल, ते समानुपाती असेल. हे समानुपातीचं चिन्ह नव्हं, हे अल्फा म्हणतात त्याला, तर समानुपाती आपण असं दर्शवतो, समानुपाती म्हणजे समान, सरळ दिसेल ना आपल्याला, बरोबर बरोबर याच्या बरोबरच आहे असं नाही, तर याच्या बरोबरी नाही, तर याच्यामध्ये काय तर कोणता तरी एखादी व्हॅल्यू जर आपण जर डेफिनेट व्हॅल्यू जर पुट केल्या तर ती एखादा कोणत्या तर कॉन्स्टंट येईल, त्याच्यामुळे आपण त्याला समानुपाती म्हणतो. तर पहा हे नियम जे केपलरने आहेत, केपलर या शास्त्रज्ञाने काय केलं, ग्रहाची स्थिती बघली, प्रत्येक स्थितीचा अभ्यास केला, प्रत्येक पॉईंटचा म्हणजे प्रत्येक जी घटना घडत होती त्याचा अभ्यास करून हे 3 नियम त्यांनी मांडले खरे, पण परंतु त्यांना एवढं कळलं नाही की परंतु असंच याचे पालनच ग्रह का करतात, या नियमाचेच पालन का करतात. तर याचं उत्तर घटलं पहा आपल्या
न्यूटनला, तर याचं उत्तर न्यूटनला घटलं. त्यामुळे न्यूटनने काय केलं पहा, तर याचा ह्या हे जे नियम आहेत हा, या नियमाचा वापर करून नंतर खूप मोठा विस्तार केला. तर याचा विस्तार आपण पुढच्या पटात पाहूता, कारण का खूप लांब चाललेला आहे व्हिडिओ. तर आपण दररोज नकर नकर जेवढं लिहून दिलं आहे तेवढं लिहून घ्यायचं, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅथ्स बाय बितवार MD. आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये लिहायचं. आणि मी 12वीचा मॅथमॅटिक्स पार्टसुद्धा मॅथमॅटिक्स सुरू केलं आहे शिकवण्यासाठी. कोणी असेल तर आपले भाऊ सायन्सला, तर त्यांना सांगायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, आणि आवडलं तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांना. तर काही टेन्शन घ्यायचं नाही पहा, हे खूप सोपं आहे. आपल्याला उगाच भीती वाटते, परंतु नंतर जे गणितं ते असतात ना, सर्व मी गणितं सोडून दाखवेल आणि खूप इझी करून तुम्हाला सांगेल. आणि काय डाऊट असेल तर सांगा. धन्यवाद.